नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझ्या राधाई मल्टी सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, महात्मा फुले शेतकरी कर्जमाफीची तिसरी यादी काल जाहीर झालेली आहे, त्या अनुषंगाने आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो, मी या ठिकाणी तुम्हाला विनंती वजा आव्हान करतो की आपल्या तिसऱ्या यादीमध्ये नाव आलेलं आहे म्हणून कुठल्याही CSC केंद्रावर जाऊन आपण गर्दी करायची नाही आहे, कारण देशात राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे योग्य ती काळजी घेऊनच आपणास आधार प्रमाणीकरण करायचं आहे, तेही शासनाचा पुढील आदेश आल्यानंतर. जर आपण आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जात असाल तर आपणास मास्क लावायचा आहे आणि आधार प्रमाणीकरण करण्यासाठी अंगठा लावण्याच्या अगोदर व्यवस्थित साबणाने स्वच्छ हात धुवायचे आहेत आणि अंगठा लावल्याच्या नंतरसुद्धा आपणास एक वेळा काळजीपूर्वक हात स्वच्छ धुवायचे आहेत. तर शेतकरी मित्रांनो, यादी जाहीर झालेली आहे, ती आपणास कुठे भेटेल किंवा कुठून डाउनलोड करायची, कोणाकडून मिळवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणाला दाबायला विसरू नका, त्यासोबतच घंटीला पण दाबा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपणास सर्वात अगोदर मिळतील. शेतकरी बंधूंनो, मी या ठिकाणी यादी डाउनलोड करत आहे. ह्या याद्या प्रत्येक गावाच्या याद्या आलेल्या आहेत, गावनिहाय याद्या आलेल्या आहेत. तर ही यादी फक्त CSC केंद्र चालकच डाउनलोड करू शकतात. जसं की माझं CSC केंद्र हे नांदेड जिल्ह्यातील असल्यामुळे मी फक्त नांदेड जिल्ह्याची यादी डाउनलोड करू शकतो. आणि जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर कमेंटमध्ये मला तुमचा व्हॉट्सअप नंबर आणि गावाचं नाव द्या, मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती आपल्या गावाची यादी सेंड करेल. आणि शेतकरी मित्रांनो, प्रत्येक ग्रामपंचायतला CSC केंद्रावर ह्या याद्या प्रकाशित होणार आहेत. तर आपण कुठलीही गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग ठेवून याद्या बघायच्या आहेत आणि शासनाचा पुढील आदेश आल्यानंतर आपण आपलं आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी नांदेड जिल्ह्याच्या याद्या डाउनलोड झालेल्या आहेत, प्रत्येक गावनिहाय याद्या आहेत. तुम्ही मला कमेंटमध्ये तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या, मी तुम्हाला ह्या याद्या पाठवून देईल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.